मी ह्या जन्मामध्ये अंडरलाईन करायचं की ह्या जन्मामध्ये आपल्या बहिर्मनाला जे निर्मितीला सुरुवात होते त्याची सुरुवात नामापासून होतं, आपल्याला जे नाव दिलं जातं ते. आणि म्हणून तुम्ही त्याला नाव दिलं म्हणून त्याला एक संस्कार केला, हे नाव तुझं, हाक मारल्यानंतर ह्या नावाने तू ओ दिलं पाहिजे, दुसरं चालायचं नाही. आणि म्हणून आपण सर्व मंडळी जेव्हा त्याला हाक मारतो, गोंद्या पंड्या चंड्या, त्यावेळेला तो ओ म्हणतो, त्यावेळेला तो ओ म्हणतो. प्रथम तो काहीच बोलत नाही कारण त्याला माहीत नसतं, पण हळूहळू आपण त्याच्याकडे बघतो, तो आपल्याकडे बघतो, मग त्याला कळतं की अरे हे बंड्या चंद्या नाव आपलं आहे. आणि मग बंड्या म्हटलं की तो आपल्याकडे बघायला लागतो. आणि मग हळूहळू त्याला मी बंड्या हे पहिलं त्याच्या ठिकाणी निर्माण होतं, कळलं की नाही. आणि अशा तऱ्हेने मग माझ्या वडिलांचं नाव, मग माझ्या आडनाव, मग माझा धर्म, जात, पंथ, भाषा, कुळ, गोत्र हे सगळं येऊन चिकटतं. आणि हे चिकटल्यानंतर मग त्याचं मी मागल्या काही वेळेला सांगितलं की हे सगळं जे आपल्याला येऊन चिकटतं त्याने फार मोठं बिघडलं असं मी म्हणायला तयार नाही. पण ते बिघडतं कधी की त्याच्यातून ज्यावेळेला द्वैत निर्माण होतं, दुजाभाव निर्माण होतो, मत्सर द्वेष या गोष्टी निर्माण होतात, त्या जर निर्माण होत असतील तर ते सगळं वाईट आहे. मग तो देव धर्म जात पंथ हे सगळं वाईट आहे, अनिष्ट आहे मानवजातीला, हे मानवजातीला अनिष्ट आहे. आणि इतिहासाने ते सिद्ध केलेलं आहे, तुम्ही इतिहास पहा आणि इतिहासाने हे सिद्ध केलेलं आहे की हा जो भेदाभेद केलेला आहे देवाधर्माच्या नावाखाली, जाती जमातीच्या नावाखाली हा जो भेदाभेद झालेला आहे केलेला आहे, त्याच्यामुळे मानवजातीवर महान संकट आली, अजूनही येत आहेत आणि याच्यापुढे येतील. कारण का की हे जे ज्याला आपण संस्कार म्हणतो, संस्कृती म्हणतो, ती संस्कृती ही निन्या प्रदेशामध्ये, निन्या धर्माच्या अपेक्षेमध्ये, निन्या जातीच्या अपेक्षेमध्ये ही संस्कृती वेगवेगळी असल्यामुळे आमची संस्कृती श्रेष्ठ आणि तुमची संस्कृती कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ तुमचा धर्म कनिष्ठ, आमची जात श्रेष्ठ तुमची जात कनिष्ठ, आमचा वंश श्रेष्ठ हिटलर आणि इतरांचा वंश कमी, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला युद्ध लढाया होतात, दंगे धोपे होतात, मारामाऱ्या होतात. कारण का मग एक जो स्वतःला श्रेष्ठ समजतो तो दुसऱ्यावर ते लादण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून युद्ध लढाया होतात. आणि म्हणून जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की हे जे संस्कार आपण करतो देवाधर्माच्या नावाखाली ते वाईट आहे तत्त्वता नाही, पण ते वाईट होतात ज्यावेळेला श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण होतो तेव्हा. म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण होणार नाही याची जर काळजी घेतली तर बाकीच्या गोष्टी जिथे आहेत तिथे त्या ठीक आहेत, त्याच्याबद्दल मग तक्रार करण्याचं कारण नाही. आता ह्याच्यातून काय निर्माण होतं ते मला सांगायचं आहे की हे जे सगळे आता मी सांगितलं, धर्म जात पंथ वंश भाषा, ह्याचा ज्यावेळेला माणूस अभिमान बाळगायला लागतो आणि अहंकार बाळगायला लागतो तेव्हा त्या अभिमानाप्रमाणे अहंकाराप्रमाणे त्याच्या बहिर्मनामध्ये विचार निर्माण व्हायला लागतात, त्याच्या बहिर्मनामध्ये विचार निर्माण व्हायला लागतात. आता हे सगळे विचार त्या बहिर्मनामध्ये निर्माण जे होतात ते कशामुळे होतात की जे संस्कार आपण केलेले असतात त्या संस्काराप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येतात. म्हणून आपल्याला एक वेगळ्या धर्माचा माणूस दिसला की त्याच्याकडे पाहताना आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, आणि आपल्या धर्माचा मनुष्य आपल्याला दिसला की त्याच्याकडे आपण वेगळ्या तऱ्हेने पाहतो. ह्याचं कारण काय? याचं कारण ते आहे तीच गोष्ट जात, तीच गोष्ट पंथ, तीच गोष्ट संप्रदाय, तीच गोष्ट वंश, तीच गोष्ट भाषा. आता हिंदुस्थानामध्ये निन्या भाषा आहेत, तर एका देशातला या देशातला जर मनुष्य जर दुसऱ्या देशात गेला तर तिकडे तो परका समजला जातो कारण भाषा त्याची वेगळी म्हणून. हे सगळं अनिष्ट आहे.
हे सगळं अनिष्ट आहे, कळलं की नाही? आणि हे अनिष्ट असल्यामुळे आपल्या या देशामध्ये, आपल्या या राष्ट्रामध्ये ऐक्य नावाची जी गोष्ट आहे ती कधी निर्माणच होत नाही. आणि जिथे ऐक्य नाही तिथे लक्ष्मी नाही, जिथे ऐक्य नाही तिथे शांती नाही, जिथे ऐक्य नाही तिथे सुख नाही, जिथे ऐक्य नाही तिकडे समृद्धी नाही, जिथे ऐक्य नाही तिकडे यश नाही. आणि म्हणून आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे जायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी या राष्ट्रामध्ये ऐक्य कसं होईल याचा विचार सर्व पक्षांनी प्रथम केला पाहिजे. आज इलेक्शनला आपण जर पाहिलं तर लोकांची भाषणं जर आपण ऐकली तर मुख्य मुद्द्याकडे कोणी वळतच नाही. फाफट पसारा जो इकडे तिकडे आहे तिकडेच लोक जातात. मला सांगायचा मुद्दा असा की पहिलं फर्स्ट अँड फॉरमोस्ट जर का असेल तर ती ऐक्य. ऐक्याला तडा जाईल असं काही होता का म्हणे? आणि ऐक्याला जर तडा गेला ना तर जीवनामध्ये व्यक्तीची प्रगती तर होणार नाही पण राष्ट्राची प्रगती होणार नाही.